डॉक्टरांवर सतत होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पनवेलमधील डॉक्टरांनीही शुक्रवारी निषेध रॅली काढून या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. या रॅलीत पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील शेकडो डॉक्टर सहभागी झाले होते. डॉक्टर सुहास हळदीपूरकर, डॉक्टर अनिल परमार, डॉक्टर प्रमोद गांधी, डॉक्टर सुभाष सिंग, डॉक्टर गिरीश गुणे, डॉक्टर विनय शेलार, डॉक्टर संदीप, डॉक्टर आमले, डॉक्टर आनंद पवार, डॉक्टर निलेश बांटिया यांच्यासह लाईफलाईन, लक्ष्मा इन्स्टिट्यूट, परमार हॉस्पिटल, गांधी हॉस्पिटल, पैनेसिया हॉस्पिटल, शेलार हॉस्पिटल येथील डॉक्टर आणि कर्मचारी या निषेध रॅलीत सहभागी झाले होते. पनवेल डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शहरातून करण्यात आलेल्या या निषेध रॅलीचा समारोप महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आला. याबाबत डॉक्टर मयुरेश जोशी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज आमचा डॉक्टरांचा आज मोर्चा निघाला आहे. हे महाराष्ट्रभर किंवा देशात अनेक ठिकाणी जिथे डॉक्टरांना मारहाण होते पेशंटच्या नातेवाईकांकडून, खरं तर त्याच्यात डॉक्टरांची काही चूक नसते, परंतु विनाकारण आम्हाला मारहाणीचा त्याचा सामना करायला लागतो. आत्ताच नुकतं धुळ्याच्या इथे घडलेली घटनेमध्ये तो डॉक्टर जबरदस्त जखमी होऊन त्याचा एक डोळा जाण्याची वेळ आली. आमचं एवढंच म्हणणं आहे की जर का मानवतेच्या दृष्टिकोनातनं आम्ही पेशंटची सेवा करतो, अनेक मोफत कॅम्प चालवतो, अनेक पेशंटना आम्ही मोफत सेवा देतो, अनेक वेळा जेव्हा गव्हर्नमेंटला आमची गरज लागते तेव्हा आम्ही मोफत सेवा पुरवतो, एवढं सगळं करून सुद्धा जर का आमच्यावर हल्ले होणार असतील आणि त्याच्यावर सरकार लक्ष देणार नसेल आणि आम्हाला सुरक्षा पुरवणार नसेल, तर ह्यासाठी ही सगळे आम्ही डॉक्टर लोक एकत्र होऊन त्याचा निषेध म्हणून हा आम्ही मोर्चा काढत होतो. ह्याच्यात कुठच्याही पेशंटची पिळवणूक करणं किंवा कुठेही अडवणूक करणं असा हेतू नाही आहे. आजही आमच्या इमर्जन्सी सेवा सुरू आहेत. कुठेही पेशंटला जर का अत्यवस्थ असेल तर त्याला आम्ही सेवा देतो आहे, परंतु हा आमचा मोर्चा हा निषेधात्मक आहे हे दाखवण्यासाठी आहे की आम्हालाही संरक्षणाची गरज आहे. तर याचा सरकारने कुठेतरी गांभीर्याने विचार करावा व जे आम्ही जनतेची सेवा करतो, ज्या जनतेचं आम्ही आरोग्य स्वस्थ ठेवतो, त्यांचं आमची सुरक्षेची हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.